हाय, सॉरी सॉरी सॉरी, हाय रजनी, अदितीच्या ऑफिस मध्ये. हो हो, ओळखलं ओळखलं. मी शोभा. हो ऑफकोर्स. तू इथे कशी काय, तू इथे मोकला येतेस का? नाही 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 नाही, छे छे, मी काय झालं, तुम्हाला पाहिलं ना, म्हणजे एवढं फिट तर मला वाटलं चला आपणही सुरू केलं पाहिजे. काय वॉक एक्सरसाइज? हा बरोबर, पण प्रॉब्लेम काय आहे, गाईड नाही आहे कुणी. पण आता तुम्ही भेटलात. सॉरी, म्हणजे चालेल ना, मी असं एकदम ठरवूनच टाकलं, कराल ना गाईड? म्हणजे काय, तुला सांगू का खरं म्हणजे, मी नेहमीच सगळ्यांना गाईड करत असते अगं. अच्छा, माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या नेहमी माझ्याकडेच येतात गायडन्ससाठी. फिटनेस बाबत आता काय बोलणार ना, म्हणजे तू बघतेच आहेस मी किती फिट आहे ते, मी नेहमी त्यांना टिप्स देते. हा मला बरं वाटलं बाबा, खूप म्हणजे टेन्शन गेलं माझं. मला भयंकर टेन्शन आलं होतं तुम्ही हो म्हणताय नाही म्हणताय. तशी ओळखले ना आपली फार म्हणून. हा ते तर आहेच. फीज फीज काय तुमच्या? फीज यासाठी? हा छे छे, फीज बीज काय? नाही नाही नाही, असं नाही करायचं. म्हणजे मी अदितीची मैत्रीण आहे म्हणून तुम्ही इथे फीज नाही असं नाही करायचं. नाही नाही अगं, फीज बरं ठीक आहे. नाही आता तू एवढं म्हणतेच आहेस, आग्रहच धरलायस अगदी फीजचा, तर दे ना एक 2-4 हजार रुपये दे. कमीच आहेत, कमीच आहेत हे पैसे. मला सांगा, तुम्ही अदितीच्या इथेच असता का? म्हणजे ट्रेनिंग साठी कुठे यायचं म्हणून विचार. हा ट्रेनिंग साठी इथेच करूया ना आपण. तू उद्या इथेच ये, ह्या वेळी मी असते इथे. इथे गार्डन मध्ये? मी काय ग, ऍक्च्युली ना विरारला आमचा खूप मोठा फ्लॅट आहे, तिथे आता इंटिरियरचं काम करायला घेतलंय ना. ओ ए, एक काम कर, तो झाला ना की तू तिकडे ये विरारला, मी मस्त टिप्स देईन तुला. विरारला? इकडेच तर आहे. तुला खरं सांगू का ग, आमचे अण्णा आहेत ना, ते खूप आजारी असतात ना ग, आणि मी पडले या घरातली थोरली सून, माझ्याशिवाय कोण करणार ग शेवटी त्यांचं. नाही नाही बरोबर आहे, आणि मला खात्री आहे तुम्ही करतच असणार त्यांचं. मग काय सांगू बाई ग, काय दमायला होतं माहिती. तुम्ही विरारला राहता म्हणालात ना? मी आणि अदिती ज्या ऑफिसमध्ये काम करतो ना, तिथे आमचा एक मित्र जय जय होता ना घरी, तो विरारलाच राहतो. जय? नाही ग, नाही म्हणजे काय माहितीये का अगं, आम्ही आधी ना आम्ही सगळे एकत्र राहायचो चाळी, पण नंतर आम्ही आमचा स्वतःचा विरारला फ्लॅट घेतला एवढा मोठा. आता ते दोघे ते भाड्याने राहतात. भाड्याने राहतो? कुठे कुठे म्हणजे काय, इथेच ना बांद्र्याला. काय तू म्हणजे, सॉरी मी खूप प्रश्न विचारतीये, पण जय अदितीच्या घराच्या जवळपास कुठे इथे राहतो का बांद्र्याला? नाही नाही, तो कशाला जवळपास राहील तिच्या, तो काय ग, तू अदितीची खास मैत्रिणी जसं म्हणालीस ना मला, तुला माहित नाही हे आहे तू. ए
एक काम करूया, मी व्यायाम करून खूप दमले गो बाई गो, इथे बसूया आणि मग गप्पा मारू, ये मी सांगते तुला। ए अगं येतेस ना? हो आले ना।